शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्ती महोत्सवांतर्गत संस्थेच्या इंग्रजी विभागातर्फे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सायबर जनजागृतीसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक डॉ अंजली देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलचे API रवींद्रजी सहारे होते. इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अनुपमा देशराज यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या कार्यक्रमाला इंग्रजी विभागाचे प्राध्यापक श्रीखंडे, डॉक्टर चौधरी, डॉक्टर देवळालकर, डॉक्टर सवई, डॉक्टर बोरसे, प्राध्यापक माहोलकर, प्राध्यापक शिंदे व इतर अनेक विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक श्रीखंडे यांनी केले तर सायबर सेलचे श्री ताहेर अली यांनी इंटरनेटवर होणाऱ्या फसवणुकीची प्राथमिक माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री रवींद्रजी सहारे यांनी प्रत्यक्ष उदाहरणांचे दाखले देऊन सायबर जग, त्यातील व्यवहार, होणारी फसवणूक व इंटरनेटचा वापर करताना वापरकर्त्यांनी सजग राहून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल विस्तृत उद्बोधन केले. सायबर क्राईम म्हणजे काय आणि ITI म्हणजे काय, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्या भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम हा एक कायदा आहे ज्या अंतर्गत सगळं सायबर स्पेस कव्हर केलं गेलेलं आहे आणि सरसकट आपण इंटरनेट हा शब्द आला की आपल्याला सायबर हा शब्द लावतो बाजूला होतो. थोडा फरक आहे. आताच आमचा विषय झाला मॅडम सोबत, मॅडमने सांगितलं की गुगल आहे, गुगलवरती जे काही असतं सगळं खरं असतं की खोटं असतं. नेट आहे सर याच्यामध्ये, इंटरनेट आहे का लॅपटॉपला? ठीक आहे, आपण एक डेमो दाखवूया की गुगल कसं आपल्याला एका मिनिटात खोटं करून जातो. त्यांनी दिलेले ज्ञान इंटरनेट व समाज माध्यमांचा वापर करताना अत्यंत उपयोगी पडणारे होते. त्यांची मांडणी उपस्थितांना खिळवून ठेवणारी होती. यांच्या व्याख्यानमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दाद दिली. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांनी अनेक प्रश्न विचारून श्री सहारे यांच्याकडून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अनुपमा देशराज यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास राठोड यांनी केले. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा अनेक गोष्टी आपण ऑनलाईन करत असतो आणि या माध्यमातून अनेक म्हणजे सायबर ज्याला गुन्हे म्हणतो आपण, सायबर हल्ले म्हणतो, ते अशा सारखं अकाउंट हॅकिंग असेल, फिशिंग असेल, असे अनेक प्रकारचे गुन्हे आपल्याला दैनंदिन जीवनात आढळून येतात. ते आपल्याला सायबरच्या या जगात दिसून येतात. ते टाळण्यासाठी आणि अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आजचा हा कार्यक्रमाचे आयोजन आपल्या संस्थेने केले आहे.